नमस्कार मित्रांनो घरगुती उपचार या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शड्युल्ड शरीर हे प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढत आहे आणि वाढते हे आजारांना आमंत्रण देत आहे पण वाढलेले वजन कमी करण्याचे मोठे आव्हान ठरत आहे स्थूलता पोटावरील अतिरिक्त चरबी ही अनेक मुलींची समस्या आहे त्यामुळे सुंदर दिसण्याची समस्याही भंग पावते इतकंच नाही तर आरोग्याच्या समस्याही उद्भवतात स्थूलता वाढलेले पोट ही आजच्या तरुणाईची समस्या आहे त्यासाठी अनेक जण जिम लावतात व्यायाम करतात महागडे प्रोडक्ट्स वापरतात पण अनेकदा त्यांना वजन कमी करण्यात यश येत नाही किंवा त्यात सातत्य राखणे अनेकांना जमत नाही पण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे तर जी पोटावरची चरबी आहे ती चरबी कमी करण्यासाठी आपल्याला काही पदार्थांचे काय पदार्थ खायचे आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला पदार्थ आहे दुधी भोपळा यात भरपूर मात्रेत फायबर असतं आणि फॅट्सची मात्रा नगण्य नगन्य केले तरी याचे परिणाम दिसून येतील तुम्ही दुधी भोपळ्याचा रस पिल्ला तरी चालतो ज्यूस बनवून पिल्ला तरी चालतो किंवा त्याची भाजी बनवून खाल्ले तरी चालते बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होणारी ही वस्तू आहे दोन नंबरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे कोबी यात टार्टेरिक ॲसिड आढळतं जे शरीरातील अतिरिक्त चरबी दूर करतं आपण खूप गोड खात असल्यास फॅट लेवल वाढतं पण कोबी गोड पदार्थांना फॅट्समध्ये परिवर्तित होण्यापासून रोखते तर मित्रांनो हे पण आपल्याला सहजपणे बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये उपलब्ध होणारी वस्तू आहे तीन नंबर म्हणजे टोमॅटो टोमॅटो तर सर्वांनाच माहिती आहे टोमॅटोमध्ये आढळणारे विटॅमिन सी शरीरात इम्युन सिस्टीमला हेल्थी हेल्दी बनवतं वजन कमी करण्यास हे फार उपयोगात फार उपयोग आहेत पपई पपई खाल्ल्याने गॅस संबंधित तक्रार दूर होते पपई शरीरातील पचनतंत्राला दुरुस्त ठेवते वजन कमी करण्यासाठी रोज पपई खायला हवी बडीशेप पा जेवण झाल्यावर बडीशेप खाणे लाभधारी लाभकारी आहे याने जेवण पचतं जेवणापूर्वी बडीशेप टाकले टाकलेली चहा प्यायल्याने भूक कमी लागते आणि आपण अति आहार घेण्यापासून वाचतो पाणी जेवणापूर्वी योग्य मात्रेत पाणी पिल्याने वजन नियंत्रित राहतं पाणी पोटात जागा बनवून घेत घेत जाणे आपण अति आहार सेवन करण्यापासून वाचतो पण जेवण झाल्यावर पाणी पिणे टाळावे हळद रोज सकाळी रिकाम्या पोटी एक लहान चमचा हळद कोमट पाण्यासोबत सेवन करावे याने वजन नियंत्रित राहील याने इन्फेक्शन आणि इतर संभाव्य धोके तळतील तर मित्रांनो याचबरोबर तुम्हाला सकाळी वॉर्निंग करा वॉक करावा लागेल वॉर्निंग वॉक करावं लागेल आणि व थोड्या थोड्या फार प्रमाणात जे व्यायाम असतो तो त्याच्यामध्ये जर सातत्य ठेवलं तर तुमची अतिरिक्त वाढलेली चरबी आहे ती कमी होण्यास फार उपयुक्त किंवा मदत होते तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद